अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात फूट पडली, तसंच पवार कुटुंबातही या घटनेचे पडसाद दिसू लागले. कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत हे सुप्रिया सुळे अजित पवारांकडून निरनिराळ्या पद्धतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला. काकू प्रतिभा पवारांच्या आजारपणात अजित पवार भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेले तेव्हाही कुटुंब आणि राजकारण वेगवेगळं असतं असं ते म्हणालेले. आता तसाच प्रयत्न रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्याकडून होताना दिसतोय. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी आपल्या चुलत जाऊ म्हणजे अजित पवार यांची पत्नी सुनेत्र पवार यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्ट मधून त्यांनी सुनेत्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यात त्या म्हणतात, माझं सासर माहेर येथीलच. तुम्ही मराठवाड्यातल्या बहुतेक स्त्रियांना सासरच्या पद्धती संस्कृतीत समरस व्हावं लागतं, तसंच आपणही झालो. अनेक प्रसंग सण एकत्र अनुभवले. आता आपण दोघींनीही साठी ओलांडले. आपण राजकीय घराण्यात आहोत. चढ उतार वादळं ही येतच राहणार. यातूनही आपली वैयक्तिक नाती आपण जपत राहू. सुनेत्रा, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, अशी पोस्ट सुनंदा पवारांनी केली आहे. त्यामुळे यातून पवार कुटुंबात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज तर येतोच आहे. पण यावर आता सुनेत्रा पवारांकडून काय प्रतिक्रिया येते हेही पाहण्यासारखं असणार आहे. यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि पाहत रहा लोकमत.